थांबवला चेंडू. स्लोवर वन बॉल, फक्त चिप केले बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. बॉल चाललाय स्वीपर कव्हर रिजन मध्ये, फिल्डिंग झाले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटी गेलाय. सीमारेषा पार, चौकार. प्रयत्न चांगले केले फिल्डरने, पाठमोरा दाबत होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. सीमा लगत आल्यानंतर त्याला वाटलं की आता चेंडू मागे फेकणं गरजेचं आहे. फेकत असताना फेकला जरूर, परंतु त्याच्याच हाताला लागून पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराला स्कोअर आत्तापर्यंत 10-70 धावांचा पाठलाग चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल केला, मिडविकेटला फिल्डर आहे, त्याच्या बाजूनं चेंडू काढलाय पंकज गरजच्या बॅटमधून, चौकार. त्यानंतर मात्र पूल विनर संघाच्या विरोधात, पंकजच्या बॅटमधून निघाला हा धमाका, गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार, षटकार. चांगली बॅटिंग करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार त्याने मारले होते. दुसऱ्या षटकात आर्यन भोईरने दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं, परंतु या षटकामध्ये धावा पाहिजेत याच हेतून सध्या बॅटिंग चालू आहे. मनीष कडूच्या विरोधात आक्रमण पंकज गरजचं, स्टेप आउट झाला, गुडघे टेकत काय फटका खेचला, अद्भुत विस्मयकारक शॉट ऑफ द उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 अद्भुत फटका खेचलाय तो पंकज गरजने. ऍक्शन रिप्ले. डीजे 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 ज्या पद्धतीने त्यानंतर पुढे आला, गुडघे टेकले, बैठक शॉट ऑन साइडला पाहतो, याने समोर मारलाय, समोर ठोकलाय. बॅक टू बॅक 2 षटकार, कमालीची बॅटिंग पंकज गरजकडून. गरज 14 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. मनीष कडू पुन्हा तयार, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, व्हॉट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग, सलग 3 षटकार पंकज गरजच्या बॅटमधून. ऍटिट्यूड पाहता असं वाटतंय, चेसिंग करत असताना जणू काय स्टीव ऑफ आला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. दाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 42, जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. प्रसाद गरजला आता विकेट पाहिजे पंकज गरजची, नाहीतर हा सामना तो सहजरित्या जिंकून देईल तो महेश स्पोर्ट्स शेलगड संघाला. काय बॅटिंग चालू आहे उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 क्वार्टर फायनलची लढत, सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलंय शैलेस्मृती तरघर टीमने. आता कोणता संघ जाऊन पोहोचणार सेमीफायनल मध्ये? गरज आहे ती निलेश लेवन जावळे विनर संघाला, ती देखील पंकज गरजची. 3 षटकार मारलेत त्याने, धीम्या गतीचा बॉल फसवलाय, क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये, चेंडू विसावतोय, 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. फारच धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता, स्कोर जाऊन पोहोचलाय, माफी असावी. ही एक डोकेदुखी आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, 5 गोलंदाज वापरणे त्यातच खरी मजा आहे. पंकज गरज लॉंग ऑफला फिल्डर, त्याच्या डोक्यावरून इनिंग मधला 4th षटकार. काय बॅटिंग करतोय पंकज गरज सध्या, अफलातून दर्जेदार. निष्प्रभ झालेत अक्षरशः आता गोलंदाज, त्याची अदाच काही वेगळी आहे फलंदाजीची. लेग स्टंपच्या बाहेर उभा राहतो गाड घेऊन, त्यानंतर शफल होतो आणि सहजरित्या लॉंग ऑफ आणि समोर लॉंग ऑन व्ही शेप मध्ये दर्जेदार दर्जेदार फलंदाजी पंकज गरज. 11 चेंडू 36, तब्बल धावसंख्या 51, 70 चा पाठला करत असताना
जिंकण्यासाठी आता गरज आहे 10 चेंडू 29 धावसंख्येची. दिती स्पोर्टची बॅट आहे खरं तर दिनेशजी पाटील आबा खारकोपर आणि या ब्रँड मात्र चमकत असताना आपण पाहू शकता. यस निश्चितच खारकोपरचा खेळाडू फुल टॉस बॉल कव्हर्सला मारलाय गॅप शोधले त्याने परफेक्ट बॉल पाठवलाय पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा पार धडाकेबाज फलंदाज पंकज गरज ठोकतो आणखी एक चौकार. शेलगरचे क्रीडांगण जणू काय धोबी काट करून ठेव 13 गरज फुल टॉस बॉल सहजरित्या फेकून दिलाय फाईन लेगला पंकजच्या बॅट मधून चौकार. अफलातून फटके त्याने खेचले 46 वरती खेळतोय फुल टॉस बॉल इथे बॅटची कडा नशिबाची साथ देखील पंकज गरतलाच कॅच कोणाची सोडले संधी निर्माण झाली होती 46 धावसंख्येवरती झेल सुटला पंकज गरतचा आणि आता इक्वेशन पहा 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय अर्धशतकही कंप्लीट आणि मॅच खल्लास केले ती पंकज गरतने 17 चेंडू 55 धावा कुठल्यात आणि 70 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केलाय तो महेश स्पोर्ट शेलगरच्या पठ्ठ्यानं पंकज गरतने या धावांचा पाठलाग केलाय आणि पंकज गरतसाठी आदरणीय सचिन शेठ गरत साहेबांकडून 5000 रुपयांचं पारितोषिक.